मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये स्पष्टता नाहीये. 3,300 कोटी मध्ये तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात किती बंधारे करणार त्याचं तुम्ही उत्तर दिलेलं नाहीये. प्रत्येक जिल्ह्याला त्याचा निधी कधी होणार, त्याचं इस्टिमेशन कधी होणार याचा तुम्ही प्रोग्राम आणि प्लान दिला पाहिजे. आणि पावसाळा जवळ आलाय, ह्या तुमच्या बंधाऱ्या व्यतिरिक्त जे तुम्ही आता स्पष्टीकरण दिलं की मोठ्या समुद्राकडून येणाऱ्या लाटाला आम्ही ती दगड टाकून अडवणार, पण कोकणामध्ये वडेट्टीवार साहेब तिकडे छोट्या छोट्या शेतांमध्ये पण पाणी शिरतं, खाड्यांच्या माध्यमातून पाणी शिरतं, जमीन खार होते. त्या छोट्या बंधाऱ्यांसाठी तुम्ही प्रोव्हिजन करणार आहेत का फक्त मोठेच बंधारे उभे करणार आहात? कारण मागच्या तोकते वादळात, निसर्ग चक्री वादळात छोट्या छोटी शेत जमिनी ह्या वाया गेल्या. आणि मनरेगाचे पैसे रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टरांशी मी बोलल्यानंतर लक्षात आलं 100% फक्त 10% पैसे खर्च होतात. मनरेगाचे पैसे देखील तिथे उपलब्ध आहेत. तर आपली यंत्रणा लावून या स्पेसिफिक आपण देणार का? चला पुढे. खार जमिनी ज्या खार जमिनी आहेत त्याला बंधारे, धूप प्रतिबंधक बंधारे बांधायचा विषय, त्यासाठी हा त्यामध्ये काम करतोय. त्याला आवश्यक असलेला निधी यामध्ये बजेटमध्ये मागच्या वेळी पण मिळाला होता, पण कमी मिळाला कोरोनामुळे. यावेळेस आम्ही सर्व सर्वेक्षणासाठी 35 कोटी रुपये आणि इम्प्लिमेंट कामासाठी 114 कोटी रुपये अशा पद्धतीनं तो प्रस्ताव आमच्याकडे आहे. या लगेच तो बजेटमध्ये झालं मिळालं की त्याला मान्यता देऊ. आणि ते छोट्या बंधाऱ्यामधून 5,500 हेक्टर जमीन जी आता अफेक्टेड झाली आहे ते पूर्ण दुरुस्त करण्याचं काम त्यामध्ये आहे. रमेश पाटील थांबा, तुम्ही पहिल्या रांगेत बसता, त्याचा गैरफायदा घेऊ नका.